राज्यात सध्या विजेची वाढती मागणी आणि त्यासोबत निर्माण झालेली कोळसा टंचाई यामुळे भर उन्हाळ्यात भारनियमनाचं संकट उद्भवलंय। त्यामुळे आता बाहेरून वीज खरेदी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आलाय। राज्यातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य अंधारात चालल्याची टीका केली आहे। फडणवीस सरकारच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त करण्यात आलेलं, पण आताच्या सरकारनं 18,000 कोटींची थकबाकी ठेवल्याचा टोला देखील बावनकुळेंनी लगावला। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोरगावच्या एका शेतकऱ्यानं ट्रॅक्टरच्या मदतीनं चक्क वीज निर्मिती करण्याचा पर्याय शोधलाय। वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे पिकांना नीट पाणी देणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे त्यानं अफलातून चक्क लढवत ट्रॅक्टरच्या मदतीनं वीज निर्मिती केली आहे। रवींद्र बुर्डे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजनेची एकाच महिन्यात तब्बल 474 प्रकरणं मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली। तसंच राज्यात सर्वाधिक प्रकरणं इंदापूर तालुक्यातील मंजूर करण्यात आल्याची देखील दावा देखील मिसाळ यांनी केला। 10वी आणि 12वीचे निकाल वेळेवरच लागणार आहेत। 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचा आढावा शिक्षण मंडळानं घेतलाय। यामध्ये औरंगाबाद वगळता इतर सर्व विभागात उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरळीत सुरू असल्याचं समोर आलंय। दरवर्षी 10 जूनपर्यंत 10वीचा आणि 15 जूनपर्यंत 12वीचा निकाल लागतो। पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं उन्हाळी 17ची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याची मागणी विद्यार्थी करतायत। दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेतली नाही तर 9 एप्रिलला आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। सिडकोवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। वडघर इथल्या शेतकरी धाया मुणकर यांची 3 हेक्टर जमीन सिडकोनं 1986 साली 889 रुपये स्क्वेअर मीटरप्रमाणे संपादित केली, मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं अलिबाग न्यायालयात वाढीव नुकसान भरपाईची केस दाखल केली। आज पक्षकार वकिलामार्फत सिडको कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या चौपदरीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आलाय। अमरावती ते चिखलीपर्यंतचं काम 4 टप्प्यात होत असून सरासरी 48% काम पूर्ण झालंय। जुलै 2023 पूर्वी चौपदरीकरणाच्या सर्व टप्प्यांचं काम पूर्ण करण्याची कंत्राटदारांना मुदत असून त्यापूर्वीच महामार्गाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर नव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लास्टिंगचं काम सुरू असल्यानं मुंबई लेनवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। रोजच्याप्रमाणे ही ब्लास्टिंग सुरू आहे, मात्र आज ब्लास्टिंग केल्यानंतर जास्त दगड माती पडल्यानं पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली होती। किमान अर्धा तास ही वाहतूक थांबवण्यात आली आहे, त्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। धुळ्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर गेलाय, तर 2 दिवसांपूर्वी 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। उन्हाचा कडाका अधिकच वाढल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। जालना जिल्ह्यातील कोठाळामधील एका शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झालाय। सुदाम उगले असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। शेतात काम करत असताना ही घटना घडली, त्यांना अचानक चक्कर आल्यानं ते जमिनीवर कोसळले। आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या मदतीसाठी धावून आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। जळगाव शहराचं तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। वाढत्या तापमानामुळे जळगाव भुसावळ आणि रावेर तालुक्यात केळीच्या बागा सुकू लागल्यात, त्यातच लोडशेडिंगचं प्रमाण देखील वाढलंय, त्यामुळे केळीला पाणी देता येत नाहीये। वाढतं तापमान आणि लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण झालेत। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची लाट बघावयास मिळणार असल्याचं हवामान विभागातर्फे सांगण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात तापमानाचा पारा 41 अंशांवरच पाहावयास मिळतोय। 2 दिवसांपूर्वी 42.5 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला होता। यवतमाळ जिल्ह्यात टायफॉइड निमोनिया या आजारानं थैमान घातलंय। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात 2 ते 18 या वयोगटातील मुलांमध्ये टायफॉइड आणि निमोनिया या आजाराची लक्षणं आढळून आली आहेत, त्यामुळे सरकारी सह खासगी रुग्णालयात उपचाराकरता मोठी गर्दी होताना दिसते। अशातच रुग्णालयात बेड देखील फुल झालेत। कोरोनाचे निर्बंध राज्यात हटवण्यात आले असले तरी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। कोरोना प्रतिबंधात्मक लसीची ज्यांची पहिली किंवा दुसरी लस बाकी असेल त्यांनी ती घ्यावी, कारण ते आरोग्यासाठी हितकारक असल्याचं देखील टोपे यांनी म्हटलंय।
लातूर जिल्हा कोरोना मुक्त झालाय. एप्रिलच्या 1 तारखेपासून दररोज चाचण्या केल्या जात आहेत. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यानं आरोग्य यंत्रणेनं सुटकेचा श्वास सोडलाय. लातूर जिल्ह्यात 85% नागरिकांनी लस घेतली आहे. अनेकांनी बूस्टर डोसही घेतलाय. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्यात यश मिळालंय. आज सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त झालाय. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून नव्यानं एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाहीये. शिवाय एकमेव सक्रिय असणारा रुग्णही आज कोरोनामुक्त झाल्यानं जिल्हा आज कोरोनामुक्त झाला, अशी घोषणा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे. बीडच्या एका गावात स्मशानभूमी नसल्यानं गावच्या माजी सरपंचालाच आपल्या आईचा अंत्यविधी रस्त्यावर करावा लागलाय. गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही स्मशानभूमी नाहीये. गावात स्मशानभूमी नसल्यामुळं ग्रामस्थांना रस्त्यावर किंवा शेतात अंत्यविधी करावा लागतो. त्यामुळं लवकरात लवकर गावात स्मशानभूमी तयार करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी केलेली गाळप क्षमतेतील वाढ तसंच नवीन खासगी साखर कारखान्यांची भर पडल्यामुळं यंदा ऊस तोडणी कार्यक्रम बारगळलाय. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 1.5 कोटी टनाचे गाळप होऊन देखील ऊस शिल्लक राहण्याची भीती व्यक्त केली जाते. 30 मेपर्यंत कारखाने चालवण्याचं नियोजन करण्यात आलं असलं तरी जिल्ह्यात 40 लाख टन ऊस अजूनही तोडणीविनाच आहे. त्यात तर काही ऊसाला तुरे देखील आलेत. सांगोला तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे. सांगोला तालुक्यातील कोला परिसराला अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढलंय. तर अचानक आलेल्या पावसानं बाजारात पाणी शिरलं. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांची एकच तारांबळ उडाली. तर दुकानदारांचं मोठं नुकसान देखील झालंय. तासभर कोसळलेल्या या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब पिकांचं मोठं नुकसान झालं. सांगली जिल्ह्यातील खानापूर पूर्व भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. ऐन यात्रेच्या तोंडावर लेंगरे इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या पालातील छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मेहनतीनं उभारलेली पालं अवघ्या काही मिनिटात जमीनदोस्त झाली असून मोठं नुकसान झालंय. सातारा शहरात आज पुन्हा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे संध्याकाळी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर परिणाम होणार आहे. तसंच खटावाणी परिसरातील अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा देखील पाऊस झालाय. त्यामुळे आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यामुळे महापालिका बरखास्त झाली आहे. सोबतच समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचं कामकाज पाहणारे विमल अग्रवाल यांची कंत्राटदारांशी बोलणी फिसकटल्यानं काही प्रस्ताव विचारात घेतलेले नाही आहेत. असे 123 प्रस्ताव होते. हे प्रस्ताव मंजूर करणं आता प्रशासकाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे महापालिकेत आता प्रशासक राज सुरू झाला आहे. शिर्डीतील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेत. पोलिसांच्या कामगिरीविषयी गृहमंत्र्यांनी भरसभेत नाराजी व्यक्त केल्यानं वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. शिर्डीसारख्या पवित्र तीर्थस्थानी जुगाराचे क्लब, मटका, लॉटरी, गावठी दारूची दुकानं, वेश्या व्यवसाय सर्रास सुरू आहेत. गृहमंत्री वळसे पाटील यांनी भरसभेत यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम केलं जात आहे. मशिदींवरील भोंग्यांवरून होत आहे असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर टीका केली. वर्षानुवर्ष आपण गुण्या गोविंदांना नांदतोय. रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती, रमजान, गुढीपाडवा असे सगळे सण एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण साजरे करतोय. पण काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमक करा. मग इतक्या आधीपासून तुम्ही काय केलं तेव्हा कळलं नाही का? असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्या ईडीच्या कारवायांवरून राजकारण तापलेलं असताना आता भाजपानं संजय राऊतांना खोचक शब्दात टोला लगावलाय. संजय राऊतांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना गेटवेल सूनच सांगावं लागेल. ज्याप्रकारे राऊत आरोप करत आहेत त्या आरोपांमध्ये तथ्य नाहीये. किरीट सोमय्यांनी देखील सांगितलंय की मुख्यमंत्र्यांना कागदपत्र देऊन माझ्यावर कारवाई करा. त्यामुळे राऊत आणि गँग किरीट सोमय्यांना फसवण्याचं काम करत आहे असं प्रसाद लाड म्हणाले आहे.